रविवार को युवा सेना की ओर से शहर में कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिस दौरान राज्य के उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ने कहा कि कोरोना के कारण 12वीं की परीक्षा रद्द होने से प्रथम वर्ष के प्रवेश के लिए राज्य के 13 विद्यापीठों के कुलगुरु की समिति गठित कर राज्य स्तर पर एक ही सामयिक परीक्षा सीटी लेने बाबत निर्णय लिया जाएगा। आता कॉलेजच्या परीक्षा बघितला आणि 75% सामन्यामध्ये आपण जिंकलो, 25% सामन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे आपल्याला माघार घ्यावी लागते, पण सारख्या पण परीक्षा रद्द करून त्या उपयोगाच्या नाही। आणि म्हणून आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यात चांगलं काम जर माझ्या खात्यानं पूर्ण केलं असेल तर ते म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन। आज ऑनलाईन एज्युकेशन देणारं महाराष्ट्र राज्य देशातलं एक नंबरचं राज्य आहे। तशीच परीक्षा नागपूर विद्यापीठामध्ये देखील झाली, तिथे जे आपण नागपूर विद्यापीठाच्या ज्या काही अडचणी सांगितल्या आहेत त्या देखील अडचणी मी 2 दिवस आता विदर्भामध्ये आहे। नक्की कुलगुरूंशी चर्चा करून परवा ज्यावेळीपर्यंत मी नागपूरला येणार आहे त्यावेळी त्याची चर्चा केली जाईल, युवा सेनेला सोबत घेऊन चर्चा केली जाईल आणि तुम्हाला प्रश्न मार्ग काढून दिला जाईल। हा देखील आपल्याला सगळ्यांना शब्द देतो, मगाशी असं मी बोललो की युवा सेनेला देखील राजकारणात आलं पाहिजे।